नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-2024 या वर्षाकरिता अर्थसंकल्प सादर केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा आणि अर्थमंत्री म्हणून फडणवीस यांनी मांडलेला हा पहिलाच अर्थसंकल्प होता. या अर्थसंकल्पात सरकारने सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रातील पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यावर केंद्राच्या 6,000 रुपयांसह महाराष्ट्राचे 6,000 जमा होते, म्हणजेच वर्षाला शेतकऱ्यांना 12,000 रुपये मिळणार आहेत. अर्थसंकल्पात महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण योजनांची घोषणा करण्यात आली. यामध्ये लेक लाडकी ही योजना अत्यंत लक्षवेधी ठरली. राज्य शासनाच्या या नव्या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी कार्डधारक कुटुंबातील मुलींना मिळणार आहे. त्यानुसार मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर 5,000 रुपये जमा केले जाते, त्यानंतर 4थीत असताना 4,000, 6वीत असताना 6,000 आणि मुलगी 11वीत गेल्यानंतर तिच्या खात्यात 8,000 रुपये जमा केले जातील. लाभार्थी मुलींचे वय 18 झाल्यानंतर तिला 75,000 रुपये रोख मिळणार आहेत. तसेच सरकारने महिलांना सरसकट एसटी प्रवासात 50% सवलत दिली आहे. उद्धव ठाकरे गटाचे पनवेलजवळील आदई येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. नवीन पनवेल इथे झालेल्या या कार्यक्रमास माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप कार्यकर्ते धर्मा काकडे, भाई पाटील, माजी सरपंच महादेव शेळके, माजी उपसरपंच योगेश पाटील, मंगेश भूपी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांचे सक्षम नेतृत्व आणि त्यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांवर प्रभावित होऊन यावेळी उद्धव ठाकरे गटाचे पनवेल तालुका उपप्रमुख जगदीश भगवान शेळके, एकनाथ गोमा शेळके, विवेक वसंत पाटील, विष्णू रामा शेळके यांच्यासह कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. पनवेल तालुक्यात राष्ट्रवादीला काँग्रेसची पडझड झाली असून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव संदीप म्हात्रे यांनी त्यांच्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोलीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा झाला. भाजपमध्ये पक्षप्रवेश करणाऱ्यांचा ओघ सातत्याने सुरूच असून पक्षाने केलेली विकास कामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षांतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपचे विकासाचे कमळ हाती घेत आहेत. त्याअंतर्गत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव संदीप म्हात्रे, पनवेल विधानसभा अध्यक्ष सुनील ठेंगरे यांनी त्यांच्या समर्थकांसह तसेच माथाडींच्या टोळी क्रमांक 42-51 ब मधील कामगारांनी पनवेल महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती अमर पाटील आणि माजी नगरसेवक बबन मुकादम यांच्या नेतृत्वाखाली भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. दरम्यान जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावेळी खेळ रंगला पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महिला दिन हा फक्त एक दिवस न साजरा करता वर्षाचे 365 दिवस साजरा करून महिलांचा सन्मान वाढवला पाहिजे असे मत व्यक्त केले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षणाचा समारोप झाला असून यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. हा समारंभ भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका रुचिता लोंढे यांनी आमदार प्रशांत ठाकूर आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या स्वरक्षणाच्या दृष्टिकोनातून जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षण शिबिर आयोजित केले होते. यंदाचे हे या शिबिराचे दुसरे वर्ष असून याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या प्रशिक्षणाची सांगता पनवेल महापालिकेच्या लोकनेते दिबा पाटील विद्यालयाच्या प्रांगणात झाली. यावेळी महिलांनी तसेच चिमुकल्यांनी प्राचीन युद्धकला प्राथमिक प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थित मान्यवरांची मने जिंकली. यावेळी व्यवसाय, क्रीडा, माहिती आणि तंत्रज्ञान, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने पनवेल महापालिकेच्या पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 3.0 अंतर्गत
पर्यावरणावर आधारित चित्रकला स्पर्धा, पर्यावरण विषयावरील लघुगीत, पर्यावरण विषयक निबंध, घर किंवा सोसायटी स्तरावरील कंपोस्टिंग अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. महिला दिनाचे औचित्य साधून पर्यावरण विभागाच्या वतीने या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमाचे आयोजन आयुक्त गणेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी नगररचना विभागाच्या उपसंचालक ज्योती कवाडे, पर्यावरण विभागाचे उपायुक्त कैलास कावडे, आयुक्तांच्या सौभाग्यवती नेहा देशमुख उपस्थित होत्या. यावेळी विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि रोख देऊन गौरवण्यात आले. रोहा सानेगाव मार्गावर बावे पोटगे येथे दगड खाणीजवळील जंगलमय भागात अनोळखी तरुण महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह मिळाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. महिलेच्या ओढणीच्या सहाय्याने फास आवळून ठार मारल्याचा पोलिसांकडून अंदाज वर्तवण्यात आला होता. मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर महिलेच्या मृत्यूचे गूढ वाढले आहे. वैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी शवविच्छेदन केल्यानंतर ही महिला अंदाजे 6 महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तर्कवितर्क वर्तवण्यात येत असून रोहा पोलिसांचा मृत महिलेचं नाव, गाव, नातेवाईकांचा शोध सुरू आहे. याबाबत कुणाला माहिती मिळाल्यास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, पोलीस उपनिरीक्षक मनीष हिवरकर आणि रोहा पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. रोहा तालुक्यात लाकूड माफियांवर वनविभागाचे दुर्लक्ष झाल्यामुळे तालुक्यात वृक्षतोड वाढत असल्याने अखेर ग्रामस्थांना वृक्षतोडीविरोधात तक्रार द्यावी लागत आहे. रोहा तालुक्यातील सानेगाव येथे दिवसाढवळ्या लाकूड माफिया वनसंपदेला नुकसान पोहोचवून वृक्षतोड करत आहेत. मात्र त्यावर शेतकऱ्यांनी आवाज उठवूनही रोहा वनपरिक्षेत्र कार्यालयाचे अधिकारी आणि कर्मचारी डोळेझाक करण्याची भूमिका घेत आहेत. या अवैध वृक्षतोडीविरोधात अखेर सानेगाव येथील शेतकऱ्यांनी रोहा उपवनसंरक्षक यांना निवेदन देत यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रोहा तालुक्यातील निसर्गसंपन्नतेचं वरदान लाभलेल्या सानेगाव डोंगरपाट्यावर आता लाकूड माफियांची वक्रदृष्टी वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या संगनमताने पडत आहे असा संशय नागरिकांना येत आहे. भरधाव ट्रेलरने इको कारला धडक दिल्यामुळे इको चालक गंभीर जखमी झाल्याची घटना खोपोली पेणमार्गावर घडली असून सुदैवाने इकोमध्ये प्रवासी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. काळूराम दत्तू पाटील हे त्याच्या ताब्यातील इको टॅक्सी घेऊन खोपोली पेणमार्गाने जात असताना आजिवली गावाच्या हद्दीत समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रेलरने इको कारला समोरून धडक दिली. धडकेमध्ये इडकोचा समोरील भागाचा चक्काचूर होऊन चालक काळूराम गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रेलर हायगईने चालवून वाहनांच्या नुकसानीस कारणीभूत असलेल्या ट्रेलर चालक उदयराज सवरेश यादव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तुषार सुतार करत आहेत. नवी मुंबईत द्रुतगतीच्या तोडीस तोड असलेल्या पाम बीच मार्गावरून जाताना उंचावर ठेवण्यात आलेल्या चारचाकी वाहन सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. नवी मुंबईतील पाम बीच हा मार्ग एखाद्या द्रुतगती मार्गाप्रमाणे असून वाशी ते बेलापूर असे सुमारे 9 किलोमीटरचे अंतर आहे. दुर्दैवाने या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे इथे होणारे जवळपास सर्व अपघात केवळ वेगावर नियंत्रण न राखल्याने अतिवेगामुळे होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मार्गावर नवी मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी वेग नियंत्रण दर्शवणारी मोठमोठे इलेक्ट्रॉनिक फलक लावले, तसेच CCTV लावले. वेगवान मार्गावर नियमाप्रमाणे गतिरोधक लावता येत नसल्याने अपघात प्रवण क्षेत्र शोधून तेथे रमलर बसवण्यात आले आहे. आता त्याहून अनोखा प्रयत्न केला असून या मार्गावरील वजरणी आणि आगरी कोळी चौकात एक अपघातग्रस्त गाडी उंचावर ठेवण्यात आली आहे. सर्व वाहन चालकांच्या नजरेस पडावी अशी ती ठेवण्यात आली आहे. अत्यंत छिन्नविछिन्न अवस्थेतील गाडी पाहून अपघात झाल्यास आपल्या गाडीची अशी स्थिती होऊ शकते असे या गाडीला पाहून वाहन चालकांच्या लक्षात येते. पेण तालुक्यातील दुष्मी खारपाडा ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करून वडमालवाडी आदिवासीवाडीला जलजीवन मिशनमधून स्वतंत्र पाणी पुरवठा योजना राबवण्यात यावी, वडमालवाडी आदिवासीवाडीचा रस्ता विनाविलंब बनवण्यात यावा या मागण्यांसाठी ग्रामसंवर्धन सामाजिक संस्थेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली वडमालवाडी येथील शेकडो आदिवासी बांधव पेण पंचायत समितीवर धडकले. यावेळी संतप्त आदिवासी बांधव पंचायत समितीच्या आवारात शिरून कार्यालयात जाण्यास
आणण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी अडवल्यानंतर पंचायत समितीच्या आवारातच मोर्चाचे रूपांतर सभेमध्ये झाले. यावेळी पेण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी भाऊसाहेब कोळ हे मोर्चेकरांना सामोरे जात रस्ता आणि पाण्यासाठी आदिवासी बांधवांना मोर्चा काढावा लागतो याबाबत खेद वाटत असल्याचे सांगितले. दरम्यान 21 मार्चपूर्वी मागण्या मान्य न झाल्यास रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्या मानसी पाटील यांनी यावेळी दिला आहे. कमी कालावधीत परिणीता संस्थेने घेतलेली गगन भरारी खरोखर वाखाणण्याजोगी आहे असे प्रतिपादन जनार्दन भगत शिक्षक प्रसारक संस्थेच्या संचालिका अर्चना ठाकूर यांनी केले. पुरस्कार प्रदान सोहळ्यावेळी केले आहे. परिणीता सोशल फाउंडेशन, तोडकर संजीवनी तसेच ठाकूर इन्फ्रा प्रोजेक्टच्या माध्यमातून परिणीता सखी सन्मान पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. पनवेल शहरातील गोखले सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला अभिनेते किरण माने, तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडचे स्वागत तोडकर, JBSP संस्थेच्या संचालिका अर्चना ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. परिणीता सोशल फाउंडेशन दरवर्षी एका नामवंत महिलेला परिणीता ब्रँड अँबॅसिडर या पुरस्काराने सन्मानित करते. यावर्षी या पुरस्कारासाठी तोडकर संजीवनी प्रायव्हेट लिमिटेडच्या CEO संजीवनी तोडकर यांना देण्यात आला. तसेच परिणीता सखी सन्मान हा पुरस्कार मराठी मालिकांच्या लेखिका अश्विनी सहल रमेश, पनवेल येथील सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, संस्कृती द वे ऑफ सेलिब्रेशन या इव्हेंट कंपनीच्या मेघना संजय कदम, मोरया कॅटरिंगच्या आणि लायन्स क्लब पनवेलच्या सुरभी सुयोग पेंटसे, वास्तू कन्सल्टंट आयशा देशमुख यांच्यासह अनेक महिलांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने भोंगे आंदोलनात आपल्या मनसैनिकांवर गुन्हे दाखल केले. मी सांगितले होते आमच्याशी पंगा घेऊ नका, शेवटी काय झाले, मुख्यमंत्री पदावरून जावे लागले ना, असा टोला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला. ठाण्यातील गडकरी रंगायतांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी राज ठाकरे यांनी मराठी पाट्यांसाठी आंदोलन का करावे लागते, कारण बाहेरून येणारे सगळे इथल्या मराठी लोकांना गृहीत धरतात. आंदोलनानंतर सगळ्या ठिकाणी मराठी पाट्या लागायला लागल्या. मग आत्ताचे गेलेले 2.5 वर्षाच्या सरकारनेही जाहीर केले की मराठी पाट्या सक्तीच्या करू, पण पुढे काहीही झाले नाही अशी टीका मागील सरकारवर केली.